या उपघटकावर आधारित काही प्रश्नांचा आपण आज सराव करूया. पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या योग्य पर्यायाने अर्थपूर्ण शब्द तयार होतो. अशा प्रश्नामध्ये आपल्याला चार पर्याय दिलेले असतात. या प्रश्नामध्ये पहिला पर्याय आहे लपट, दुसरा आहे टपट, तिसरा ट पाट आणि चौथा आहे ह प ट. आता आपल्याला इथे चार अक्षरं दिलेले आहेत आणि चार पर्याय दिलेले आहेत. या चार अक्षरं आणि चार पर्यायामधून चार अक्षर आपण वापरणार आहोत, परंतु यातील एक पर्याय घेऊन आपल्याला इथे अर्थपूर्ण शब्द तयार करावायचा आहे. शब्द तयार करताना आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक पर्यायाचा विचार करावायचा असतो. आता हा शब्द तयार करताना आपण सुरुवातीला पहिला पर्याय पाहूया. पहिला पर्याय आहे लपट. मग पहिलं आपलं जे अक्षर आहे ते आहे च. मग च पासून कोणता शब्द तयार होणार? च ल प ट. त्याचप्रमाणे ख, ख ल प ट, ल ल ल प ट आणि प प ल प ट. आता आपण या चार शब्दांचा जर विचार केला तर आपल्याला फक्त पहिला शब्द हा अर्थपूर्ण वाटला, नंतरचे तीन शब्द हे अर्थपूर्ण नव्हते. म्हणून आपण दुसऱ्या पर्यायाचा विचार करूया. दुसऱ्या पर्यायापासून च ट प ट, ख ट प ट, ल ट प ट आणि प ट प ट, हे चारही शब्द अर्थपूर्ण तयार झालेत. म्हणून या प्रश्नासाठी दुसरा पर्याय हा योग्य आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे दोन, म्हणजेच ट प ट. या पर्यायापासून आपल्याला चार अर्थपूर्ण शब्द मिळाले. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, उभा आणि आडवा दोन्ही शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी गोलात कोणते अक्षर येईल. यासाठी देखील आपल्याला इथे चार पर्याय दिलेले आहेत. चार पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला इथे गोलामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला दोन्हीही शब्द अर्थपूर्ण तयार करावयाचे आहेत. त्यासाठी आपण जर पहिला पर्याय घेतला, पहिला पर्याय आहे ऊ, तर त्यापासून उदर हा आडवा शब्द आणि ऊ खाना हा उभा शब्द. पहा, पहिल्या पर्यायापासूनच आपल्याला दोन्हीही शब्द अर्थपूर्ण मिळालेत, त्यामुळं आपल्याला पुढच्या पर्यायाकडे जाण्याची गरज नाही. तरी देखील आपण पुढचे पर्याय तपासून पाहायचे असतात. समजा जर आपण दुसरा पर्याय पाहिला स, तर स दर हा अर्थपूर्ण शब्द आहे, परंतु स खाना हा शब्द अर्थपूर्ण होणार नाही. दुसरा पर्याय पाहिला आ, आ दर हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला, परंतु आ खाना हा उभा शब्द अर्थपूर्ण नाही. चौथा पर्याय जर घेतला फा, फा दर हा अर्थपूर्ण आहे, इंग्रजी शब्द आहे तो, परंतु उभा फा खाना हा अर्थपूर्ण शब्द नाही. म्हणून पहिला जो आपण पर्याय घेतला होता ऊ, उदर आणि ऊ खाना हा पहिला पर्याय या प्रश्नासाठी योग्य आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे एक. आता तिसरा प्रश्न आपण पाहूया. सोबतच्या शब्दकोड्यात स्टारच्या किंवा फुलीच्या जागी समान अक्षर असून ते भरल्यास तीन अक्षरी उभा व आडवा असे दोन अर्थपूर्ण शब्द तयार होतात, तर स्टारच्या जागी कोणता शब्द येईल? पहा, इथे आपल्याला दोन अर्धे शब्द दिलेले आहेत. इथे दोन अक्षर आहेत, इथे एक अक्षर आहे, म्हणजे आपल्याला एक आडवा शब्द तयार करायचा आहे आणि एक उभा शब्द तयार करायचा आहे. त्यासाठी देखील इथे आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे त, दुसरा पर्याय आहे म, तिसरा पर्याय आहे न आणि चौथा पर्याय आहे र. प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला प्रत्येक पर्याय घेऊन शब्द तयार करावायचा आहे आणि जर शब्द अर्थपूर्ण असेल तरच तो पर्याय त्या प्रश्नासाठी योग्य आहे. मग या प्रश्नासाठी जर आपण पहिला पर्याय घेतला त, तर पहा आडवा शब्द होतो ग ग त, हा अर्थपूर्ण शब्द नाही, त्यामुळं आपल्याला उभा शब्द तयार करण्याची आवश्यकता नाही. जर दुसरा पर्याय आपण घेतला म, तर ग ग म हा देखील अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. तिसरा पर्याय घेतला न, ग ग न हा अर्थपूर्ण शब्द आहे, हा आडवा शब्द झाला. उभा शब्द न य न आपल्याला अगोदर प्रश्नात सांगितलं आहे स्टारच्या जागी सारखाच शब्द आहे,
म्हणजे एकच अर्थ एकच अक्षर येणार आहे, म्हणजे वर जर आपण न घेतला तर इथे पण आपल्याला न घ्यायचं आहे, म्हणून उभा शब्द झाला न य न। पहा ग ग न आणि न य न दोन्हीही अर्थपूर्ण शब्द तयार झालेत, म्हणून या प्रश्नासाठी तिसरा पर्याय बरोबर आहे। आत्ता तुम्हाला हे जे प्रश्न समजावून सांगितलेत या प्रश्नाप्रमाणेच अनेक प्रश्न तुम्हाला मिळतील, त्या प्रश्नांचा तुम्ही सराव करा, परीक्षेसाठी त्याचा तुम्हाला भरपूर उपयोग होईल। धन्यवाद।